फार्मसी आणि ॲग्रीच्या ॲडमिशन रिलेटेड व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा सी टी वाली पलटनला, आणि एकही व्हिडिओ मिस न करायला बेल बटन टॅप करा. नमस्कार दोस्तों, सी टी वाली पलटनमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आता 2020 जी सी टीची जी एक्झाम आहे तिचं रजिस्ट्रेशन सध्या सुरू झालेलं आहे, आणि हे फारशा मित्रांना माहीत नाही त्यावरच आपला व्हिडिओ आहे. यासोबतच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ते सर्व इम्पॉर्टंट पॉईंट्स बघणार आहोत जे तुम्हाला माहीत पाहिजे एक फॉर्म भरण्याच्या अगोदर. मग त्यासोबतच या एक्झाममध्ये फारसे असे चेंजेससुद्धा झालेले आहे, हेसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. कारण की गेल्या वर्षी आपण पी सी बी, पी सी एम, पी सी एम बी हा तिन्ही ग्रुपचा पेपर देऊ शकत होतो, पण यावर्षी असं नाही होणार आहे. यामध्ये थोडेसे चेंजेस आहेत, तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. यासोबतच फीसुद्धा किती पे करायला लागते त्यावर ते सुद्धा बघणार आहोत, आणि साईट कुठली आहे त्यावरसुद्धा आपण बोलणार आहोत. त्यासोबत मित्रांनो, तुम्ही जे ऑफिशियल साईट आपल्या सी टीची त्यावर गेले लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जेव्हा गेले तर तुम्हाला इथे दिसू शकते की इथे जे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ते 7 जानेवारी ते 31 फेब्रुवारी 2020 आहे, 11 म्हणजे 12 वाजेपर्यंत. आणि त्यानंतर मित्रांनो, अगर कोणी लेट फीज जर भरली तर त्याला किंवा लेट फॉर्म जर सबमिट केला तर 1 मार्च ते 7 मार्चपर्यंत सुद्धा डेट आहे, पण त्यासोबत त्याला 500 रुपये एक्स्ट्रा जी लेट फी आहे ती द्यावी लागणार. त्यानंतर मित्रांनो, जी पेमेंट आहे ते सुद्धा तुम्ही 7 पर्यंत करू शकता, पण मी तुम्हाला सजेस्ट करतो की होतापर्यंत 27 पर्यंतच करून द्या. कारण काय, त्यानंतर ती साईट खूप स्लो होते आणि त्यानंतर तुम्हाला खूप प्रॉब्लेम जाऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो, जी ॲडमिट कार्ड आहे तुमचं ते 5 एप्रिल ते 23 एप्रिलच्या मध्ये देणार आहे, आणि यानंतर जी डेट ऑफ एक्झामिशन आहे ते 13 एप्रिल ते 17 एप्रिलच्या नंतर डिक्लेअर होऊ शकणार. त्यानंतर मित्रांनो, जे सेंटर्स आहेत ते तुम्हाला ॲडमिट कार्डनुसार मिळून जातील. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सजेशन आहे की जितक्या लवकर फॉर्म भरला जात असणार तेवढा भरून टाका. कारण काय, जे सेंटर्स असतील तुमच्या आवडीनुसार जे तुमच्या आसपासचे असतील ते तुम्हाला मिळाला यानंतर फार मदत होणार. त्यानंतर मित्रांनो, अगर तुम्ही थोडंसं आपल्या राईट हँड साईडला बघितलं तर इथे फोन नंबर, ईमेल, युअर ग्रीव्हन्स आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन फॉर पी सी एम आणि पी सी बी ग्रुपचे ऑप्शन दिसतात. त्यावर मित्रांनो, तुम्ही इकडेच क्लिक करा, आणि इकडेच ते सुद्धा तुम्ही इकडेच वाचून घ्या. अगर तुम्हाला फक्त पी सी एम ग्रुपचा जर पेपर द्यावाचा असणार तर त्यासाठी काही लागणारे एक म्हणजे क्रायटेरिया की तो आपल्या की पेपर असा येणार आहे किंवा कसे येणार आहे, तर इथे सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तर ते तुम्ही इकडेच वाचून घ्या. तर तुम्ही ते बघू शकतो. 5 पॉईंट आहे, देर इज नो निगेटिव्ह मार्किंग, हा एक आपल्या सी टीचा प्लस पॉईंट आणि एक चांगली गोष्ट आहे. ते सुद्धा तुम्ही इथे खूप सारे मार्क आहेत ते लिहून म्हणजे इकडेच बघून घ्या. आणि जसं इथे अजूनही दिलेलं आहे की जे आपल्या मॅथ्सचा सब्जेक्ट आहे त्याला प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहेत. तर मित्रांनो, असे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन आहेत त्या हिंदी आणि मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्हीमध्ये आहेत, तर तुम्ही इकडे वाचून घ्या पी सी एम ग्रुपसाठी आणि त्यानंतर पी सी बी ग्रुपसाठी सुद्धा तसंच सेम आहे. इथे बघून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो, इथे इथे मॅथ्ससारखे जसे आपल्याला 50 क्वेश्चन असतात इथे 50 नाही तर इथे 100 क्वेश्चन असतील, आणि इच क्वेश्चन विल बी कॅरिंग 1 मार्क इच. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर थोडंसं अजून खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे जसे की मी सांगितले तिथे 3 PDF मिळणार आहे, ते सुद्धा आपण डिटेलमध्ये थोड्या वेळाने बघूया. यानंतर मित्रांनो, तुम्हाला अगर जर रजिस्ट्रेशन करायचं असणार तर तिथे रजिस्ट्रेशन फॉर न्यू कॅन्डिडेट्सवर क्लिक करावं लागणार. यानंतर तुम्हाला काही इथे त्यांचे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत तिथे वाचून घ्यायचं आले एक वेळेस, आणि त्यानंतर ओकेवर क्लिक करा. आणि त्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि बाकीचे ओ टी पी, पी टी पी व्हेरिफिकेशन आणि तुमचं नाव, पालकांचं नाव, तुमचं आईंचं नाव, डे ऑफ बी, जेंडर यांनी सर्व इन्फॉर्मेशन फिल करा. आणि त्यानंतर इथे रजिस्टरवर जेव्हा क्लिक कराल त्यानंतर तुम्ही सक्सेसफुली रजिस्टर होऊन जाणार. मित्रांनो, हे रजिस्ट्रेशन करण्या अगोदर एक तुम्हाला सजेशन आहे की तुम्ही तुमचं आधार कार्ड जे आहे ते अपडेट करून ठेवा, त्यामध्ये कुठल्या प्रकारची करेक्शन ठेवू नका. जी पण असणार ते आताच करेक्ट करून घ्या, कारण का तुम्हाला त्या पुढे फार काम पडणार आहे. मित्रांनो, आता बघणार आहोत आपण हे डिटेल जे तिन्ही ब्रोशर आहेत त्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपण इथे बघणार आहोत. मित्रांनो, स्क्रीनवर जसे तुम्ही बघू शकता ते आपल्या आपण PDF डाउनलोड केले ना, आता ते आपण एक एक ओपन करून तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो, सर्वात पहिले जे आपल्याकडे PDF आहे, एक म्हणजे अगर तुम्हाला ॲग्रीकल्चर करता जर जावंच असणार सी टी देऊन, तिथे एक आपल्याकडे ॲग्रीसाठी सुद्धा एक PDF आहे अवेलेबल, आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. ते सुद्धा तुम्ही एक वेळेस वाचून घ्या. आणि यावर्षीचा पेपर आहे तो गेल्या वर्षीपासून आहे, तो CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड होत आहे, आणि तो पुढे सुद्धा त्रास होणार. मग तुम्हाला बी सी ॲग्रीकल्चर किंवा त्याच्या कुठल्या एलर्ट कोर्सेसमध्ये इंटरेस्ट असणार तर तुम्हाला पी सी बी ग्रुप आणि पी सी एम दोन्ही करून देतात ते, पण पी सी बी हा एक चांगला आणि मेन आहे, तर तुम्ही पी सी बी बघू शकता. त्यासोबतच कुठल्या कोर्सला कोणता ग्रुप लागते ते सुद्धा इथे दिलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला काही इंडेक्स दिलेला आहे ज्यामध्ये इंट्रोडक्शन, डेफिनेशन, स्कीम्स ऑफ एक्झाम आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि 500 पॉईंट दिलेले आहेत. त्यामधले जे आपल्या सध्या इम्पॉर्टंट आहेत त्या म्हणजे इथे इम्पॉर्टंट फंक्शन फॉर एंट्रन्स एक्झाम, जिथे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट जे 7 जानेवारी ते 29 फेब्रुवारीपर्यंत दिलेली आहे. पेमेंट जी आहे ती 7 मार्चपर्यंत दिलेली आहे, पण मी तुम्हाला वापस सजेस्ट करतो की पेमेंट जी आहे 25 परचेस करून द्या, कारण त्यानंतर साईट स्लो स्लो होऊन जाते. त्यानंतर जे ॲडमिट कार्ड आहे ते 5 ते 23 मध्ये देऊ शकतात, आणि यानंतर जी एक्झामची डेट आहे ती 13-17 ते 20-23 मध्यात होऊ शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जे शिफ्ट्स असतात त्यासुद्धा इथे दिलेले आहेत पी सी एम आणि पी सी बी ग्रुप दोन्ही अलग अलगसाठी. मित्रांनो, यानंतर जे खाली स्कोर केलं तर एक इम्पॉर्टंट आहे ते आहे म्हणजे पी सी, इथे जे गेल्या वर्षी होते पी सी एम, पी सी बी आणि पी सी एम बी असे 3 ग्रुप होते, पण यावर्षी पी सी एम आणि पी सी बी असे 2 ग्रुप आहेत, आणि तुम्हाला दोन्हीसुद्धा द्यायचे असतील तर तुम्ही इथे 2 एक्झाम द्यावे लागणार. गेल्या वर्षीसारखं मित्रांनो, एकाच एक्झाममध्ये तुम्ही ती पी सी एम बी हा देऊ नाही शकाल. आणि मित्रांनो, त्यासाठी मला तोपर्यंत वाटते की तुम्हाला एकाच फॉर्ममध्ये ते दोन्ही सिलेक्ट करता येणार आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा एक वेळेस ते कन्फर्मेशन तुमच्या नेट कॅफे मॅनकडून करून घ्या. यानंतर मित्रांनो, असेच काही ज्यात फार इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे तिथे अजून एक बोललं आहे की आपल्याला जे मार्क्सिंग सिस्टीम आहे ती कशी होणार आहे, आणि जे पोर्शन आहे तो सुद्धा इथे दिलेला आहे. यानंतर मित्रांनो, जर थोडंसं अगर मी खाली स्क्रॉल करून आले पेज नंबर 12 वर, तर तुम्हाला इथे दिसून शकते की आपले फीसचे जे स्ट्रक्चर आहे ते दिलेलं आहे, जे की जनरल कॅटेगरीसाठी 800 रुपये आणि जे रिझर्व कॅटेगरी आहे जसे की एस सी, एस टी, वी जे, एन टी, ए बी सी डी, ओ बी सी, एस बी सी, एस सी बी सी आणि ई डब्ल्यूसाठी 600 रुपये आहे, आणि जे सुद्धा लेट आहे, लेट फीज आहे त्यासुद्धा इथे मेन्शन केलेल्या आहेत.
त्यानंतर मित्रांनो, अगर तुम्ही आपल्या इंजिनिअरिंग आणि बी फार्मसी किंवा डी फार्मसीसाठी सुद्धा कोशिश करा वाटत असणार किंवा तुम्हाला इंटरेस्ट असणार, तर त्यासाठी सुद्धा ब्रोशरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, ते तुम्ही तिथून डाउनलोड करू शकाल त्यानंतर इझिली. तर मित्रांनो, जे पण ॲग्रीसाठी होतं ते पण इथे अप टू द कोर्स सेमच आहे, कारण काही तुम्ही बघू शकता इथे सगळ्या डेट्स लगभग सेम आहेत आणि शिफ्टसुद्धा सेमच आहेत. तरी पेपरची डेट्स ऑफ एक्झामिनेशन असतील तर व्हॅरी होऊ शकतात, पण जी रजिस्ट्रेशनची डेट आहे ती सर्व दोघींसाठी सेमच आहे. अगर तुम्हाला काही सुद्धा काही दुसऱ्या व्यतिरिक्त सीटीच्या व्यतिरिक्त सुद्धा काही इन्फॉर्मेशन लागली तर आपल्याला जरूर कळवा, कारण काही या सीटीसुद्धाच्या व्यतिरिक्त सुद्धा अशा भाषा एक्झाम आहेत ज्याने तुम्ही एंट्रन्स एक्झाम आहे ज्याने तुम्ही करून ॲडमिशन घेऊ शकता, त्यावरसुद्धा आपला व्हिडिओ लवकरच येणार आहे. जसे इंजिनिअरिंगसाठी दुसरं दुसरं एक्झाम असतं आणि ॲग्रिकल्चरसाठी सुद्धा दुसरं एक्झाम असतात. फॉर एक्झाम्पल जशी ICAR आहे ती सुद्धा एक्झामच्या बारेमध्ये आपण लवकरच व्हिडिओ आणणार आहोत. तर त्यांना अशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडला असणार, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये तर शेअर करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद. Oh, my God.